ते इथे ना लोक कसे बसून बसून कथा ऐकतात हे बघा. मीटिंग आहे ना आता इथे आरती, तर म्हटलं भाई मी 3 दिवसापासून इथे पण आरतीच अटेंड नाही केलेली आहे. एक नंबर. ही आरती बघायला एवढी भारी वाटते ना. जय श्री राम. मित्रांनो कसे तुम्ही सर्वे, आय होप तुम्ही सर्वे छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस मी आता हा ब्लॉग सुरू करते आमच्या वॅनिटी वॅन मधून, म्हणजे वॅनिटी रूम मधून, सॉरी जिथे आम्ही थांबलेले तिथे. तर ही आमची रूम आहे. चला म्हटलं जाऊया तर पंडालकडे. आज आहे शिव महापुराणकथेचा 3रा दिवस. सिवोर मध्ये म्हणजेच की कुबेरेश्वर धामला असा काही एरिया आहे. म्हणजे या सर्व रूम्स आहे, सर्व रूम्स आहे. या नाही आहे, फक्त या सर्व रूम्स आहे. इथून त्या साइड मध्ये, त्याच्या पुढच्या तिथे सर्व रूम्स आहे. निघून डायरेक्ट आम्ही मग पंडाल मध्ये येऊन जाता. पंडाल पण डायरेक्ट VIP कंपार्टमेंट मधून आम्ही चालले जाता मग मध्ये. देखो ये हो गया दीदी नाश्ता आपका. नाश्ता हो गया? नाही हुआ? कब जाओगे फिर? नाश्ता झाला तुझा? चलणार का मग नाश्ता करायला? बरं सांगशील, मला पण सांगशील, माझा पण बाकी आहे. हा आणली चावी माझ्याकडे. सावलीसाठी काय काय करता? वाला आपल्या आजी, नागपूरची आजी. मी काय म्हणतो, मला भूक लागलेली आहे, खायला आहे का काही? काय खायला? संत्री वगैरे आहे का? मग द्या काही पण द्या, भूक लागलेली आहे. अरे वा, थँक्यू. धन्यवाद. आज आहे ना कुबेरेश्वर धामला जाताना आलं, म्हणजे आता थोडं उशिरा निघाला ना, म्हटलं मग कथा वगैरे संपल्यावर आरतीच्या वेळेस जाता आलं तर जाईल. कारण की आरतीच्या वेळेस ना खूप भयंकर गर्दी असते तिथे, खूप धक्काबुक्की करता. नाही तर जाईल असं पण दर्शनाला तर जायचंच आहे. एकदम भारी वाटतंय. म्हणजे 9 दिवस मी इथे थांबला आणि 9 दिवस कुबेरेश्वर धामचं दर्शन केलं. 9 दिवसच्या 9 दिवस एवढं भारी वाटतंय ना. आता आलेला मी मध्ये आणि बसलेला आहे, म्हटलं आज मस्त कथा ऐकू. बाय द वे तिथे पत्र जाता ना, तर ते पत्र कलेक्ट करण्यासाठी ते नाटा म्हणजे काही लोकांना पाठवता, एक पत्र कलेक्ट करता, मग तिथपर्यंत व्यासपीठ पर्यंत पोहोचवता. मग तिथून ते गुरुजी डिसाइड करता की कोणाचं वाचायचंय. दोनों हाथ ऊपर उठाकर जय घोष करेंगे, हर हर महादेव. चुली ना इथे जेवण सुरू होतं संपण्यात होतं, आम्ही सर्व जण येऊन गेलो तिथे जेवण्यासाठी. तर जेवण वगैरे झालेलं आहे. म्हटलं मी तुम्हाला आहे ना इथली सिच्युएशन दाखवू कुबेरेश्वर धामची, म्हणजे जिथे मंदिर आहे ना तिथे. तर इथे ना लोक कसे बसून बसून कथा ऐकतात हे बघा. इथे स्पीकर लागलेला आहे, स्पीकरवर ऐकतं फक्त. आणि बाकी तिकडे एक स्क्रीन आहे आणि इथे एक स्क्रीन आहे. पण एवढं उन्हामध्ये ना स्क्रीन मधलं पण काही नीट दिसत नाही. हे जे भक्त असतं ना, यांनी ना काय केलेलं आहे माहिती, असे चादर वगैरे ना वरतून टाकलेली आहे आणि बसून त्याच्यामध्ये बसून कथा ऐकताय. बोलो कुबेरेश्वर महादेव की जय. ते बघा कुठे कुठे बसलेले लोक. असे सर्वे ना टेंट सारखं बनवलेलं आहे, काड्या वगैरे लावून, आणि त्याच्यामध्ये बसलेले सावलीत. सावली यायला पाहिजे, नाही तर एवढं उन्हात कोण बसेल? नाही असं नाही की बसत नाही, खूप लोक बसलेले. काही काहींनी असं हे झोपडी बनवून घेतलेली त्यांची. गॅप काढू घ्या.
करा ड्यूटी करा ड्यूटी बसू नका ड्यूटी करो भैया दुनिया के लोगों ने भेद कर दिया, ये ब्राह्मण के क्षत्रिय शूद्र है। मेरे शंकर भगवान के सामने धोबन के सामने मालूम धोबन के सामने मेरा शंकर प्रकट हो रहा था। शिव कहते हैं तेरी भक्ति बड़ी विचित्र है, तू आज तक मेरे शिवालय में नहीं आई ना, इसलिए ये शिवलिंग तुझे दर्शन देने के लिए प्रकट। आणि ना ते इथून जातील तर पब्लिक बघा किती जमा झालेली आहे। हे तर सर्व बाउन्सर आहे ब्लॅक टी शर्ट्स मध्ये। गाइस कथा वगैरे तर आता संपलेली आहे, पण आहे ना खूप थकवा वाटतो यार। झोप पण पूर्ण होत नाही, रात्री 2 वाजता झोपतो आणि सकाळी 9 उठतो, म्हणजे झोप बरोबर नाही होते असं वाटतंय। कारण की अशा टायमाला आहे ना झोपू देणारे पण नसतं आजूबाजूला, आणि ते आवाज वगैरे चालू असतात, खराटे वगैरे चालू असतात सगळ्यांचे, अशा टायमाला झोप नाही लागत। आपल्या रूममध्ये किती जण आहे? 10-12 पण असू शकतं, मॅक्सिमम 15। ते आता बघा मग किती जण बोरता वगैरे खा खा। आप देख रहे ना मी 3 दिन से आई बाजून आ रहे पंचशी बोलू नाही। जगह पे कब्जा हो चुका है, प्रश्न होते का या गोष्टीचा? आरती तर म्हटलं भाई मी 3 दिवसापासून इथे, पण आरतीच अटेंड नाही केलेली आहे, म्हटलं आता आरती पण बघून घेऊ। आणि भाई इथे ना मस्त ढोल पथक लागलेले, एवढा भारी आवाज येतोय ना ऐकायला। लोक कुठे कुठे चढून आरती बघत नाही, आरती नाही वाटत आता, फक्त ढोल पथक आलेले। एक नंबर तेच रुद्राक्ष आहे 1 करोड जे इथे आता वाटले जातील केव्हा, मे मध्ये बेबी। हा
म्हणजे ढोल पथक होतं ना हे मुंबईचं होतं. जेव्हा त्यांनी मराठीत बोललं तेव्हा समजलं, मग त्यांना विचारलं तेव्हा हे मुंबईचे आम्ही. आणि आता इथे आरती होणार आहे भाई, एवढं भारी वाटतंय ना. लाईव्ह आरती बघतो. वाटते ना की गंगा किनारे पण होते अशीच काही होते ती, पण ती पण खूप सुंदर वाटते बघायला. साधुवाद एक बार सबके लिए जोरदार ताली. अभी भोजन प्रसाद तो चल ही रहा है जैसा क्रम है वैसा ही एक सुंदर भजनों की प्रस्तुति आज हमारे इंदौर के कलाकारों द्वारा नितिन जी बागवान द्वारा रहेगी. और आप और हम सभी भगवान शंकर की अविरल भक्ति को प्राप्त करें. भगवान देवाधिदेव महादेव से प्रार्थना करिए सत्कार्य आप लोगों के सफल हो. गाइस तो फाइनली आरती झालेली आहे आणि एवढी मस्त झाली ना ती आरती भाई. जशी गंगा किनारे होते ना ते सर्व मोठे मोठे दिवे उचलतात आणि फिरवतात ते खूप भारी वाटतं ते बघून. आणि तेच ते रुद्राक्ष होते, 1 करोड रुद्राक्ष आज एवढं जवळून बघितलं. आणि मी आता ना बॉटल वगैरे घेऊन चाललेलो आहे जिला दिलेले. आजी तुम्ही एक बॉटल सांगितली होती ना, मी पूर्ण पॅकेट आणलं तुमच्यासाठी. हाड मोडले का हाड खरच नाही असं. कोणीतरी दुसरे सिंगर आलेले आहेत आणि त्यांची टीम आहे. बघू आज आज कसं त्यांचे गाणं वगैरे काय परफॉर्मन्स असतो. मला पहिल्या दिवशी मजा आलं होतं खरं सांगतो. गाईस आता जेवण वगैरे पोट भरून केलेलं आहे आणि लेट्स गो. तुम्हाला आता आहे ना जातच होता इथे तेवढ्यात दिसलं की इथे गर्दी आहे. गर्दी म्हणजे गुरुदेव असतील इथे, बाकी काय लगेच समजलं. मग तिकडे लक्ष केलं ते पण येताना डेली इथे बघायला रोज काय चालू आहे कसं चालू आहे म्हणून. आज कोणीच नाही माझ्यासोबत, त्यांची पण ड्युटी लागलेली आहे, त्यांना पण नाचायला भेटत नाही तर ते काल मस्त आय आय गरबा. गरबा गरबा सगळीकडे गरबा, 1 2 3 4 5 Oh.
होनी चाहिए, यहाँ वाली आवाज सिर्फ यहाँ वाले को सुनानी चाहिए और यहाँ वाली आवाज पूरी दुनिया को सुनानी चाहिए। बोलो वो मेरी झोपड़ी के बाग राज को ले जाएंगे, राम आएंगे, मेरी झोपड़ी के बाग राज को ले जाएंगे, तो बाबा रुक नहीं पाएंगे। चले वो मेरी झोपड़ी के गाइस फाइनली एकदम मजा आलेली आहे। एवढं भारी ना आज त्या सिंगर आले, आज ते सिंगर आले होते, नंतर त्यांनी श्रीरामांचे एवढे मस्त गाणे म्हटले ना यार, खरंच माहोल बनवून टाकला होता, म्हणजे डोळ्यातनं पाणी काढून टाकतात ते जेव्हा जेव्हा श्रीरामांचं नाव समोर येतं ना, असं वाटतं की काय यार काय नाही भेटून गेलेलं, एवढं भारी वाटतं त्यांच्या अशा गाण्यांवर नाचायला वगैरे। अजून बघू उद्या कोण येईल म्हणून, उद्या तर अजून मजा आहे भाई, अजून पाच दिवस म्हणजे आज तिसरा दिवस होता, अजून 5 दिवस मजा आहे, मजा येतं। सो हे गाईज रात्रीचे 12:30 झालेले, अजूनपर्यंत मी गेलेला नाही, म्हणजे गेलेला होता परत आला, मतलब ब्लॉग वगैरे एंड करू आणि थोडं इथे फिरत होता, कसं एकदम थंडी वगैरे भयंकर वाजते आणि वरतून टी शर्ट घातला आहे। पण आज मी काही वेगळं बघितलं की इथे मस्त आज ती गंगा आरती कशी होते, सेम तशी आरती इथे झालेली महादेवाची, आणि खूप गर्दी, म्हणजे एकदम वरती उभं राहून ती गर्दीला पण अनुभवलेलं की एवढी गर्दी तिथे होती। त्यानंतर भाई खूप मजा आली, आज खूप मजा आली। एनिवेज गाईज मी ते या ब्लॉगला एंड करतो, आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर न नसेल तर सबस्क्राईब करा। भेटतं तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये। जय जय श्रीराम, बाय बाय।